जीवन जगणं ही एक कला असून ही कला जो हस्तगत करतो तो खरा कलावंत असा आपला जीवनविद्येचा एक महत्त्वाचा सिद्धांत आपण या ठिकाणी प्रवचनासाठी घेतलेला आहे। आणि या सिद्धांताच्या अनुरोधाने आतापर्यंत आपण बरीच प्रवचनं केली आणि एवढी प्रवचनं करून सुद्धा आपला विषय अजून बराचसा अपुरा राहिलेला आहे याची जाणीव आपल्याला झालेली असेल। जीवन जगणं ही एक कला आहे हे माणसाला जोपर्यंत ज्ञात होत नाही तोपर्यंत आपण कितीही सुधारणा केल्या मग त्या शैक्षणिक असो सामाजिक असो धार्मिक असो राजकीय असो आर्थिक असो या प्रकारच्या सर्व सुधारणा करून सुद्धा माणसाला खऱ्या अर्थाने स्वास्थ्य शांती सुख समाधान कधी मिळणं शक्य नाही। कारण माणसाला खरोखर पाहिजे असतं नेमकं हेच, त्याला सुख पाहिजे असतं, त्याला शांती पाहिजे असते, त्याला समाधान पाहिजे असतं, पण हेच त्याला नेमकं मिळत नाही आणि बाकीच्या गोष्टी तो मिळवत असतो आणि बाकीच्या गोष्टी मिळवून सुद्धा त्याच्या पदरामध्ये काहीच मिळालं नाही अशी अवस्था होते। आणि म्हणून माणूस श्रीमंत आहे का गरीब आहे, विद्वान आहे का अविद्वान आहे, साक्षर आहे का निरक्षर आहे, धार्मिक आहे का नास्तिक आहे, हे प्रश्न वास्तविक गौण आहेत, हे वास्तविक प्रश्न गौण आहेत। माणूस माणूस आहे हे महत्वाचं आहे, माणूस माणूस आहे महत्वाचं आहे। आणि माणसाला काय पाहिजे असतं, जे तुम्हाला पाहिजे असतं ना ते ज्यांना पाहिजे असतं, यांना पाहिजे असतं ते ज्यांना पाहिजे असतं, या हॉलमध्ये जे पाहिजे प्रत्येकाला ते जगामध्ये प्रत्येक माणसाला पाहिजे, जगामध्ये प्रत्येक माणसाला हेच पाहिजे आहे जे तुम्हाला पाहिजे। मग तुम्हाला काय पाहिजे आहे, तुम्हाला सुख पाहिजे शांती पाहिजे, पण जगातल्या माणसाला तेच पाहिजे, मग तुम्ही ते मिळवण्यासाठी काय करता, तुम्ही ते मिळवण्यासाठी जे करता ते मिळवण्यासाठी नसतं हे तुम्हाला कळलेलं नसतं। मी काय म्हणतो ते कळलं की नाही, की ते मिळवण्यासाठी तुम्ही जे करता ते मिळवण्यासाठी नसतं हे जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत तुम्ही करतच राहणार आणि मरत राहणार, मेल्यानंतर परत येणार परत तेच करणार, कळलं की नाही। कारण काय करायचं आणि कशासाठी करायचं हेच आपल्याला ठाऊक नाही। माणसं पैशाच्या मागे, पैसा 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 पैसा, आणि आता पैशाला माणसाने एवढं महत्व दिलेलं आहे की पैसा इज एव्हरीथिंग असं झालेलं आहे, मनी इज एव्हरीथिंग, कळलं की नाही। म्हणून आमचा एक अमृत विचार आहे, सिद्धांत आहे, मनी समथिंग हार्मनी इज एव्हरीथिंग, कळलं की नाही, मनी इज समथिंग हार्मनी इज एव्हरीथिंग, हार्मनी महत्वाचं आहे मनीपेक्षा। तर सांगायचा मुद्दा असा, पैशाला आपण अवास्तव महत्व दिल्यामुळे जीवनामध्ये भलतीच परिस्थिती निर्माण झालेली आहे, भलतेच आपत्ती विपत्ती जीवनामध्ये निर्माण झालेली आहे हे आपल्याला दिसून येईल। जगामध्ये दुःख निर्माण झालेलं आहे याचं कारण का, पैशाला अवास्तव महत्व दिलं आपण, पैशाला अवास्तव महत्व दिल्यामुळेच आज जगामध्ये सर्व ठिकाणी दुःख भरलेलं आहे असं आपल्याला दिसून येईल। वास्तविक माणसाला जे पाहिजे असतं ते पैशाने कधीच मिळत नाही हे त्याच्या कधीच लक्षात येत नाही, माणसाला जे पाहिजे असतं ते पैशाने कधीच मिळत नाही त्याच्या कधीच लक्षात येत नाही। सुख माणसाला पाहिजे असतं पण हे सुख मिळवून देण्याचं सामर्थ्य पैशात नाही हे माणसाच्या कधीच लक्षात येत नाही, त्याला असं वाटतं की जगामध्ये मी सर्व काही मिळवू शकतो पैशाच्या बळावर। गंमत अशी आहे, पैशाच्या बळावर माणूस सर्व काही मिळवू शकतो, फक्त सुख मिळू शकत नाही, फक्त सुख मिळू शकत नाही आणि देव मिळू शकत नाही। आता आणि मी म्हटलं खरं, पण आणि म्हणण्याचं कारण नाही, कारण सुख आणि देव हे दोन्हीचा वास एकच ठिकाणी, एक मिळालं की दुसरं मिळतं, सुख मिळालं देव मिळतं, देव मिळालं सुख मिळतं, कारण दोन्ही एकच आहे म्हणून, कारण हे दोन्ही एकच आहे हे आपल्या ध्यानातच येत नाही। म्हणून तुकारामाला म्हणता, तुका म्हणे आता न मागे आणिक
तुझे पायी सुख सर्व आहे, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ। ह्याच्यामध्ये तुका म्हणे आता न मागे आणिक, तुझे पायी सुख सर्व आहे, म्हणजे सुखाचा बरोबर पत्ता तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितला की सुख कुठे आहे, देवाचे पायी देवाचे चरणी, म्हणून जेथे देवाचे चरण आहे तिथे सुख आहे, ही गोष्ट तुकाराम महाराजांनी सांगितली। पण देवाचे पायी सुख आहे म्हटल्यानंतर आमचा काय समज झाला, मूर्तीच्या पायी सुख आहे असा आमचा समज झाला। संतांना सांगायचं असतं एक, आम्ही अर्थ त्याचा दुसराच करतो, म्हणजे एके ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हटलेलं आहे, कानडीने केला मराठी भ्रता, म्हणजे कानडी बाई बाई कानडी तिने मराठी भ्रतार केला म्हणजे नवरा केला, आणि मग दोघांचा काय गोंधळ, ही काय बोलते त्याला समजत, तो काय बोलतो हिला समजत नाही, त्याच्यातून मग भांडणे वगैरे। तस आपल्या जीवनामध्ये होऊन राहिलेलं आहे की संत काय सांगतात ते आपल्याला कळतच नाही, म्हणजे ते जर कानडी तर आपण मराठी, त्यामुळे ते काय बोलतात ते आपल्याला समजत नाही अशी अवस्था होते। आणि म्हणून संत काय बोलतात हे जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपण त्याची भलतीच अर्थ करतो। तुका म्हणे आता न मागे आणिक, तुझे पायी सुख सर्व आहे, हे तुकाराम मला शब्द स्पष्ट सांगा, पण तुझे पायी सुख आहे म्हटल्यानंतर आम्हाला वाटतं की देवळामध्ये जी मूर्ती आहे त्या मूर्तीच्या पायी सुख आहे, सगळे धावतात आणि त्या मूर्तीच्या पायावर डोकं ठेवायचा प्रयत्न करा, तुम्ही काहीतरी करून त्या पायावर मस्त ठेवायचा प्रयत्न करा, का तुका म्हणे आता न मागे तुझे पायी सुख सर्व। हे मी कशाने सांगतोय की हा जो आपला एक जो समज झालेला आहे, संत काय सांगतात आपण समजतो काय, आणि ह्याच्यातून जो गोंधळ निर्माण होतो तो जर जगामध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे। मग तुकाराम महाराज म्हणतात देवाचे चरणी सुख आहे, आता देव कुठे आहे, तुकाराम महाराजच सांगतात देव कुठे आहे, अरे देव तुझ्या जवळ आहे म्हणाले, देही असो या देव वृथा फिरतो निर्देव, देव असे अंतर्यामी व्यर्थ इंडे तीर्थ ग्रामी, नाभी मृगाचे कस्तुरी व्यर्थ इंडे वन अंतरी, दुधी असता नवनीत नेणे तयाचे मतीत, तुका सांगे मूढ जना देही देव का पाना। मूढ जना म्हटलेला आहे, म्हणजे लोकांना तुकाराम महाराज म्हणताय मूढ लोक आहे, उगीच कधी काही काही धावतात म्हणाले, आता ह्याला सांगायचं कसं, कळलं की नाही, देही देव का पाहना, अरे तुला देव पाहिजे ना मग देहात पहा। गीतेमध्ये काय सांगितलं, ईश्वर सर्व भूताना, ईश्वर तुमच्या हृदयात आहे, सांगितलं की नाही, देव तुमच्या हृदयामध्ये आहे, ईश्वर तुमच्या हृदयामध्ये आहे, हे संतांनी तुम्हाला बजावून सांगितलं। ज्ञानेश्वर महाराजांनी ते सांगितलं, तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम, की भ्रांतासी काम विषयावर, मग इकडे तिकडे तू धावतोस कशाला, जे तुला पाहिजे ते तुझ्या जवळ आहे, जे तुला पाहिजे ते तुझ्या जवळ आहे। इंग्लिश लेखकाने पण तेच सांगितलं, डॉक्टर मर्फी हा मोठा अमेरिकन फिलॉसॉफर, त्याने तेच सांगितलं, इन्फिनिट रिचीस आर ऑल अराउंड यू इफ यू ओपन युअर मेंटल आईज अँड बिहोल्ड द ट्रेजर हाऊस ऑफ इन्फिनिटी विद इन यू, देर इज अ गोल्ड माइन विद इन यू फ्रॉम विच you can extract everything you need to live life gloriously, joyously and happily. However, people are sound asleep about this gold mine of infinite intelligence and boundless wisdom within themselves. असं म्हटलं, म्हणजे जे ज्ञानेश्वर महाराज सांगतात तेच इतर संतही सांगतात, इतर तत्वज्ञ पण सांगतात, पण आपलं लक्ष तिकडे जात नाही, किंबहुना आपण फक्त ते वाचतो आणि पुढे जातो, कळलं की नाही, आपण फक्त वाचतो आणि पुढे जातो, पण आपण जे वाचलं ते काय वाचलं आणि त्याच्यामध्ये काय अर्थ आहे, त्याच्यामध्ये काय भावार्थ आहे, त्याच्यामध्ये काय परमार्थ आहे, त्याच्यामध्ये काय गुह्य अर्थ आहे, हे आपण कधीही समजावून घेण्याचा प्रयत्न करतो। मग ज्ञानेश्वरीचे लोक पारायण करतात, पण पारायण करून काय, त्यांना जर विचारलं बाबा तुम्हाला काय समजलं काय, त्यामुळे थोडं थोडं समजायला लागलं, परवा एक रस्ता आम्हाला भेटले, कुठे आम्ही साताऱ्याला गेलो होतो, म्हणाले 108 पारायण केली म्हणा, आणि आता म्हणा थोडं थोडं समजा लागलं, 108 पारायण केल्यानंतर थोडं थोडं समजा लागलं, आता ह्याला थोडं काय समजलं ते तरी बघूया,
कळलं की नाही? याने मोठमोठ्या ग्रंथांचा अभ्यास केला म्हणून स्वतःच्या तोंडाने म्हणत आहे. षट दर्शन त्याचा अभ्यास केला, ज्ञानेश्वरीचा केला, दासबोध वाचला, तुकाराम महाराजांचा गाथा उलटा पालटा केला आणि पुढे कशाचा तरी विषय निघाला, भक्ती ज्ञान कर्म हे गीतेमध्ये जे सांगितले आहे त्याच्यावर विषय निघाला आणि बोला सुरुवात केली भक्तीबद्दल. मी त्याला प्रश्न विचारला, भक्ती म्हणजे काय सांग. तुम्हाला आश्चर्य वाटेल, सगळ्या ग्रंथांना त्याने उलट पालट केलेला माणूस भक्ती म्हणजे काय प्रश्न विचारल्यानंतर तो तटस्थ झाला. हे सगळी मंडळी होती विचारा, ही त्या ठिकाणी बसलेली होती, त्याला भक्ती म्हणजे काय त्याला सांगता येईना, तर बोलता येईना भक्ती म्हणजे काय, विचार करायला लागला भक्ती म्हणजे काय, पण भक्ती म्हणजे हे सांगावं ते त्याला काही कळेना. भक्ती म्हणजे काय हे त्याला सांगता येईल. पुढे मी विचारलं ज्ञान म्हणजे काय सांग, ज्ञान म्हणजे काय ती सांगते. आणि 108 पारायण ज्ञानेश्वरीचे केल्यानंतर थोडं थोडं समजलं, म्हणतो काही समजलं नाही हे मला म्हणाय. आणि मी त्याला हे सांगितलं काही समजणार पण नाही, 108 नाही 1008 पारायण कर, तू जिथे आहेस तिथेच असेल, तू जिथे आहेस तिथे असेल. कारण का अहो, कारण ते ज्ञानेश्वरीतच सांगितलं. ते कारण जे आहे ना ते ज्ञानेश्वर महाराजाने ज्ञानेश्वरीतच सांगितलेलं आहे. का तर ज्ञानेश्वरीमध्ये जे ज्ञान ओतलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजाने, हे ज्ञान तू कोणाकडून समजावून घे ते ज्ञानेश्वर महाराज स्पष्ट सांगतात. ते ज्ञान पै भरवे जरी मनी आती आणावे तरी संताया बजावे सर्वस्वेसी ते ज्ञानाचा कुरुटा. ते तर सेवा दारवंटा तो स्वाधीन करून घेई सुबट ओळखवली. तनु मनु जीवे चरणाशी लागावे अगरवता करावे दास्य सको. तो अगरवता शब्द तर अंडरलाईन केला पाहिजे. हे काय महाराज याला काय म्हणतात, महाराज याला काय म्हणतात, म्हणजे विचारण्याचा प्रश्न असा, म्हणजे याला अगरवता दास्य करावे. ते अगरवता हा शब्दाचा सुद्धा त्याने अर्थ पाहिलेला नसतो. आणि विचारताना उद्दामपणा उद्धटपणा उर्मटपणा आपल्याला शब्दामध्ये दिसून येतो. मला सांगायचा मुद्दा असा की ज्ञान कोणाकडून मिळवायचं, कसं मिळवायचं, का मिळवायचं, हे सर्व काही ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितलेलं आहे. पण तिथे सुद्धा आमचं लक्ष नाही, आम्ही फक्त पारायण करतो, फक्त वाचत राहतो. पण वाचत राहिल्याने आपल्याला उपयोग होणार नाही हे ध्यानात येत नाही. मग तुम्ही मला ज्ञानेश्वरीची पारायण करू नये का, करावी, पण अभ्यासपूर्वक करावी. अभ्यास करा, चवी चवीने जेवण्याची मजा आहे ती बका बका जेवण्यात मजा आहे का, बका 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 जेवते पाठीमागे भार लागला सर, तो जेवणाऱ्यालाही आनंद नाही आणि पाहणाऱ्याला त्या माऊलीलाही आनंद. माऊली म्हणणार हेची फळ काय मम तपाला, मी एवढे मोठे कष्ट करून आणि स्वयंपाक केला, ताट पाट मांडलं, पुण्यात ठेवलं आणि बका 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 करून ठेवतो आहे, तर तिला किती वाईट वाटणार ह्याची आपण कल्पना. पण त्याच्या तरी अंगाला लागणार जे इथून गेले ते सरळ त्याच्याही अंगाला ते लागणार नाही, कळलं की नाही. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की ज्ञानेश्वरीचं जे पारायण आपण जे करतो ना ते कसं केलं पाहिजे, जसं आपण जेवताना आणि चवी चवीने घास खाल्ला पाहिजे तर त्या माऊलीला आनंद होतो, तसं या ज्ञानेश्वरी ज्या ओव्या आहेत त्या कशा ओव्या वाचल्या पाहिजे, चवी चवीने वाचल्या. ते ज्ञान पै बरवे तरी मनिया ती आणावे तरी संताया बजावे सर्वस्वेसी. किंवा ना म्हणजे पयज्ञ तो परम पाधू न शके स्नानादी कर्म नामे पावन धर्माधर्म नाम परब्रह्म विदार्थे. वाचली एक ओळी वाचली, आता पुढे जाणार समजल्याशिवाय पुढे जाणार. अरे ह्याच्यात काय लिहिलंय, नाम जपयज्ञ तो परम बाधू न शके, काय लिहिलंय नाम परब्रह्म विदार्थे काय लिहिलंय, हे वाचल्याशिवाय पुढे गेला तर माऊली तिकडे बसलेली आहे ती म्हणते काय गेला पुढे, अर्थ समजल्याशिवाय मग मी लिहिलं कशाला, मी लिहिलं कशाला, असं ज्ञानेश्वर माऊलीला वाटत. कळलं की नाही. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्व संवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेश. कळलं की नाही अर्थ किती, त्याच्यामध्ये जो परमार्थ आहे त्याच्यामध्ये जो गुह्यार्थ आहे तो त्याच्याकडे आपल्या कधी लक्षात जात नाही. आपण नुसतं वाचण्यासाठी ज्ञानेश्वरी वाचतो,
त्याचा काही फायदा होत नाही, फायदा होत नाही. आता वाचिक तप करायचं असेल तर त्यांनी करावं, त्याबद्दल मग आमचं काही म्हणणं नाही. वाचिक तप म्हणून म्हणतात की काही नाही तरी निदान वाचेला ज्ञानेश्वर महाराजची ओवीला भिडली की नाही. हा हे बरोबर आहे, शिवी भिडण्यापेक्षा ओवी भिडलेली बरे. कळलं की नाही? अहो तोंडाला भिडायचंच असेल ना तर शिवी कशाला, मग ती ओवी बरे, मग ती कशी कशीही वाच. मग तुला जर वाचिक तप करायचं असेल ना मग आम्हाला काहीच म्हणायचं नाही. मग ज्ञानेश्वरी तू वाचतोच ना, मग तसाच वाचत राहा, निदान आजूबाजूच्या लोकांना उपद्रव तरी होणार नाही. हा दुसऱ्या लोकांना उपद्रव होणार नाही, कारण वाचत बसला ना तर इतर लोक वाचतील. कारण याचा उपसर्ग इतरांना होणार नाही, हा आपला मुखात बसलेला आहे. एकदा उठला की काय लोकांना त्रास देईल सांगता येणार नाही. कळलं की नाही? मग बसलाय तू बरा, तसाच गणपती सारखा बस आणि वाचत बस, इतरांना लोकांना उपद्रव होणार नाही. सांगायचा मुद्दा असा की संत आपल्याला जे सांगतात त्याच्यामध्ये जो अर्थ आहे, त्याच्यामध्ये जो गुह्यार्थ आहे, तो जर आपण समजावून घेतला नाही तर संतांच्या वाङ्मयाला आपल्या दृष्टीने जीवनात त्याचा काही उपयोग नाही, काहीच उपयोग नाही. आणि म्हणून तुझे पायी सुख आहे सर्व आहे हे तुकाराम महाराजांनी सांगितलं, स्पष्ट शब्दात सांगितलं की त्याला शोधायचं कुठे? तुझ्यात, तुझ्यात शोधायचं. आणि शोधायचं कोणी? तू. शोधायचं कुठे? तुझ्यात. आणि शोधायचं कोणी? तू. दुसऱ्या कोणी नव्हे, पण तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तू शोधायचं आणि तुझ्यातच शोधायचं. बघा काय मजा येते, बघा मी काय सांगतो. शोधायचं तूच आणि शोधायचं तुझ्यातच. काय शोधायचं? तुला जे पाहिजे ते. लक्षात आलं की नाही? तुला जे पाहिजे ते तुझ्यात तूच शोधायचं. हे तुला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत वण 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 फिरत राहशील आणि फक्त वनवास भोगशील. कळलं की नाही? वनवास भोगशील. म्हणून संत सांगतात अरे जे तुझ्याजवळ आहे ना ते तुला फक्त मिळवायचं आहे. मग माझ्याजवळ आहे ते मला मग कळत नाही कसं, कारण तू समजावून घेत नाही म्हणून. ते मिळत का नाही तू मिळवण्याचा प्रयत्न करत नाही म्हणून. आहे वास्तविक सोपं, याच्या इतकं सोपं जगात दुसरं काय नाही. सुख मिळविण्याचा मार्ग सर्वात सोपा आहे, सर्वात सोपा. किती सोपा आहे की बाकीचं मिळवणं कठीण, बायको मिळवणं कठीण. कळलं की नाही? नोकरी मिळवणं कठीण, नंतर शेजाऱ्याबरोबर निसंबंध ठेवणं कठीण, माईक लावणं कठीण, सगळ्या गोष्टी जगामध्ये कठीण आहेत. पण सुख मिळणं हे सर्वात सोपं. का? त्याचं कारण असं आहे, सुख मिळण्यासाठी काहीही करायचं नसतं, हेच करायचं. सुख मिळण्यासाठी काय करायचं? काहीही करायचं नाही, हेच करायचं सुख मिळण्यासाठी. मग काय होतं? म्हणजेच सुख मिळतं. आणि आपण काय करतो? त्याच्या नेमकं उलट करतो. सुख मिळण्यासाठी आम्ही धडपड करतो, धडपडेपर्यंत. हे जे धड आहे ते पडेपर्यंत आम्ही जे करतो त्याला धडपड म्हणतात. आणि ही जी धडपड करून 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 एक दिवस त्याच धड पडतं, म्हणजे तो राम म्हणतो. आयुष्यभर एवढं करून सुद्धा हाताला काय लागलं? काय मिळालं नाही. का? तर जे तुला पाहिजे ते तू तुझ्यात शोधलं नाही, तुझ्यात न शोधता तू इतर ठिकाणी शोधलं, म्हणून तुझं जीवन व्यर्थ गेलं. आणि म्हणून याला जीवन अपयशी असं म्हणतात. म्हणून जीवनामध्ये यशस्वी होणं आणि अपयशी होणं याच्यामध्ये आपल्याला असं वाटतं आपण खूप पैसे मिळवले म्हणजे यशस्वी झालो. तो यशस्वी नाही. आता तुकाराम महाराजांना तुम्ही यशस्वी म्हणणार का अपयशी म्हणणार? तुकाराम महाराजांचा काय बंगला होता, मोटर होती, टेलिफोन होता, टीव्ही होता, व्हिडिओ होता, पैसा होता, काय होतं तुकाराम महाराजांजवळ? तुकाराम महाराजांची झोपडी अशी होती की पाऊस पडला तर सरळ स्वयंपाक होईल. तुकारामांची झोपडी कशी? की त्यांच्या शब्दात सांगायचं म्हणजे चंद्र जर आकाशामध्ये उदयाला आला तर चंद्राचे किरण सरळ त्यांच्या झोपडीत. कळलं की नाही? अशी त्यांची झोपडी. म्हणजे दारिद्र्य किती ते असं. तेव्हा तुकारामांचं जीवन यशस्वी झालं का अपयशी झालं? जर अपयशी झालं म्हणावं तर तुम्ही तुकाराम तुकाराम का म्हणता? आणि यशस्वी झालं तर ते ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने तुम्ही का जात नाही?
प्रश्न साधे आहेत, सोपे आहेत, पण उत्तर कोणी द्यायची? तुम्हाला विचारायचं उत्तर द्या, तुम्ही गप्प बसणार, तुम्ही गप्प बसणार, कारण उत्तर द्यायला तुमच्याजवळ उत्तर नाही. तुकाराम महाराजांना जे पाहिजे होतं तेवढ्यासाठी तुकाराम महाराजांनी प्रयत्न केले, आणि जे नको होतं त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले नाही. म्हणून तुकाराम महाराज धन नको होतं, म्हणून धन मिळण्यासाठी तुकाराम महाराजांनी प्रयत्न केले नाही. लक्षात घ्या, शिवाजी महाराजांनी जरी धन पाठवलं तरी ते म्हणाले आम्हाला हे नको, हे आम्ही घेऊन करायचं काय म्हणाले, या झोपडीमध्ये ठेवायचं आणि चोर येऊन घेऊन जायचे, मग तुम्ही आम्हाला द्यायचं आम्ही घ्यायचं आणि चोरांनी घेऊन जायचं, ते सांगितलंय कोणी या उपद्व्या, त्याच्यापेक्षा ते तुमच्याजवळ येतेच बरं आहे, तिथे व्यवस्थित त्याचं रक्षण होईल, आमच्याजवळ त्याचं रक्षण होणार, त्यात घेऊन तुम्ही घेऊन गेलेले बरे, चोरांनी घेऊन जाण्यापेक्षा तुम्ही घेऊन गेलेले बरं. म्हणून तुकाराम महाराजांनी ती संपत्ती परत नेऊन, बरोबर आहे त्या तिकडे आपल्या सांभाळायला तिकडे आपल्याजवळ काही नाही, ते घेऊन करायचं काय, बरं सांभाळता सांभाळता पुन्हा जीव जाण्याचा पत प्रसंग, म्हणजे पैसाही गेला जीव पण गेला हातामध्ये काय आलं काहीच नाही. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की तुकाराम महाराजांना काय पाहिजे होतं, तुकाराम महाराजांना देव पाहिजे होता, म्हणून देव मिळण्यासाठी त्यांनी धडपड केली. मग बटाट डोंगरा जाऊन बसले, भामनाथ डोंगरा जाऊन बसले, नामस्मरण केलं, शेंडी झाडाला बांधली, आणि जेवढं काही आहे देवाची भक्ती करताना तेवढी त्याने केली, देव त्यांना मिळाला, ते सुखी झाले, आणि सुखी सुख झाल्याबद्दल त्यांनी पावती दिली. तुका म्हणे आता न मागे आणि तुका म्हणे आता आनंदी आनंद गाऊ परमानंद मना संगे, तुका म्हणे आता आनंदी आनंद तुका म्हणे आता आनंदी आनंद गाऊ परमानंद मना संगे. आता आता म्हणजे केव्हा, आता म्हणजे केव्हा, अवघे चित्रय लोक्य आनंदाचे आता, आनंदाचे आता चरणी जगन्नाथ चित्त ठेले, चित्त ठेले चरणी जगन्नाथ चित्त ठेले, चित्त ठेले माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन, जनार्दन अनाथाचा नाथ जनार्दन, जनार्दन माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, बाप जगन्नाथ. एकनाथ महाराज सांगतात अवघे त्रैलोक्य आनंदाचे आता, तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे आता आनंदी आनंद, आता म्हणजे केव्हा, तुझे चरणी जगन्नाथा चित्त ठेवले, देवा तुझ्या चरणावर मी ज्यावेळेला चित्त ठेवलं त्याला चित्ताचं चैतन्य झालं, मनाचं उन्मन झालं, बुद्धीची सिद्धी झाली, अहंकाराचा अलंकार झाला, असं सर्वच काहीतरी बदलून गेलं. जीवाचं रूपांतर शिवाचं, जीवाचं रूपांतर शिव, असं सगळं ट्रान्सफॉर्मेशन झालं. ट्रान्सफर सीन म्हणतात ना, तसं ट्रान्सफॉर्मेशन झालं, सगळं परिवर्तन झालं, सगळं परिवर्तन झालं. कशाने, चित्त देवाच्या चरणावर जर तुम्हाला ठेवता आलं तर परिवर्तन होतं, ट्रान्सफॉर्मेशन होतं. म्हणून चित्त ठेवायचं आहे देवाच्या चरणावर, डोकं नव्हे. पण आम्हाला डोकंच नसल्यामुळे आम्ही डोकंच ठेवतो, कळलं की नाही, डोकंच नसल्यामुळे आम्ही आपल्या देवाच्या मूर्तीच्या पायावर डोकंच ठेवतो, कळलं की नाही. बरं, डोकं ठेवताना सुद्धा किती काळजी, जरा सुद्धा धसमुसळेपणा करत नाही, जरा जोराने डोकं ठेवा. मग देव असं उत्तर दे, पुन्हा तसं ठेवणार नाही डोकं, कळलं की नाही. हे मी काय सांगतोय, याचा सांगण्याचा मुद्दा असा आहे की देवाच्या चरणावर चित्त ठेवता आलं पाहिजे, डोकं नव्हे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, चित्त ठेवा. म्हणून चित्त याला संतांनी फार महत्वाचं स्थान दिलेलं आहे. तुम्ही सगळं संत वाङ्मय वाचा आणि त्याच्यामध्ये चित्ताला फार महत्वाचं स्थान दिलेलं आहे. मग चित्त तिथे चिंतन, म्हणून संतांनी सांगितलं चिंतन करा. चिंतन केलं म्हणजे काय होईल, काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले, एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनांचे सार भवसिंधू तरी पार, भवसिंधू तरी पार. तुकाराम महाराज सांगतात ह्या चिंतनाचं महत्व किती आहे, अहो अवघे होती लाभ एका या चिंतने, नाम संकीर्तने गोविंदाच्या.
एकदा देवाचं आपल्याला चिंतन करता आलं. आता चिंतन म्हणजे काय, चिंतन कसं करायचं, हा विषय जो आहे हा महत्वाचा विषय. पण तो आता आपण पुढे कधीतरी घेऊ. पण चिंतन आपला हा विषयच आहे महत्वाचा आहे. तेव्हा चिंतन नावाची गोष्ट जी आहे ही संतांनी सांगितली की चिंतन, अरे हा चिंतामणी आहे. आपण मायथॉलॉजी मध्ये वाचतो की नाही, पुराणामध्ये, पुराणामध्ये आपण वाचतो, काय वाचतो की चिंतामणी नावाचा एक दगड आहे, तो दगड ज्याच्या हातामध्ये असेल त्याला सगळ्या चिंता नष्ट होतात आणि तो जे मागेल ते त्याला मिळत, असं आहे की नाही आपल्या पुराणामध्ये चिंतामणीचं वर्णन आहे. तो चिंतामणी म्हणजे चिंतन. अरे चिंतन करायला शिका, मग काय मिळेल, या चिंतनातून ब्रह्मांड निर्माण होईल. चिंतनातून ब्रह्मांड निर्माण होईल. जो चिंतन करतो ना तोच समर्थ बनतो, जो चिंतन करतो तो देव होतो, जो चिंतन करतो तो शास्त्रज्ञ होतो, जो चिंतन करतो तो पहिला नंबर मिळवतो. हे चिंतन करण्याचे फायदे आहेत. अहो ज्याला आपण म्हणतो न्यूटनचा कसला सिद्धांत, गुरुत्वाकर्षण, हा न्यूटनचा जो सिद्धांत तो कसा लागला, न्यूटन एका ठिकाणी बसला होता, कळलं की नाही, आणि समोरून झाडावरून एक फळ खाली पडलं, खाली झाडावरून खाली फळ पडल्याबरोबर तुम्ही काय केलं असत, झाडावरून आंबा पडला तुम्ही काय केलं असत, असेल नसेल ती शक्ती सगळी एकवटून धावत गेला असतात, कोणी येण्याच्या आत तो आंबा काढला असता, खाल्ला असता आणि मग घरी गेला. म्हणून तुम्ही न्यूटन नाही. मग न्यूटनने काय केलं, न्यूटनने तो फळ खाली पडल्याबरोबर तो विचार करायला लागला, अरे ते फळ खाली का पडलं, ते वर त्याने गेलं. हा डोक्यात तुमच्या कधी प्रश्न आला, कधी प्रश्न नाही आला की न्यूटनच्या डोक्यात असा प्रश्न आला की ते फळ खाली का पडलं, वर का नाही गेलं. आणि त्याचं तू चिंतनाला सुरुवात झाली, खालीच का पडलं, वर का नाही गेलं, खालीच का पडलं, वर का नाही गेलं. चिंतन करता 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 ते त्याच्या अंतर्मनात गेलं, सबकॉन्शियस माइंड मध्ये गेलं आणि त्याला उत्तर मिळालं. ते उत्तर म्हणजे गुरुत्वाकर्षण. ते उत्तर म्हणजे गुरुत्वाकर्षण. सांगायचा मुद्दा असा, चिंतनाने काय होतं, अरे चिंतनाने काय होत नाही ते सांग. म्हणून चिंतन करा शिका. आता हे विद्यार्थी शाळेमध्ये अभ्यास करतात ना, त्यांना चिंतन करण्याची कलाच ठाऊक नाही. कळलं की नाही, त्यांना चिंतन करणे ठाऊक नाही, ते फक्त वाचतात पण करतात आला. पण आपण वाचल्यानंतर त्याचं चिंतन केलं पाहिजे ही गोष्ट त्याला ठाऊक नाही. त्या मास्तरलाही ठाऊक नसतं आणि त्यालाही ठाऊक नाही. कळलं की नाही, त्यांना मास्तरला स्वतः ठाऊक नसतं तर त्या मुलांना काय कळणार. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की चिंतन नावाची जी गोष्ट ती फार त्याला चिंतामणी असं संत म्हणतात. अरे चिंतन म्हणजे चिंतामणी. अर्थात संतांनी इथं कुठे म्हटलेलं नाही, हा शोध जीवनविद्येत आहे, हा शोध जीवनविद्येत आहे. चिंतन हा चिंतामणी हे लक्षात ठेवा. आणि म्हणून तुमच्या ठिकाणी हे जे चिंतन करण्याची शक्ती चित्तामध्ये आहे, म्हणून तुम्ही ज्याचं चिंतन कराल ते तुम्ही व्हा. ॲज यू थिंक सो यू बिकम. तुम्ही ज्याचं चिंतन करा, तुम्ही रोगाचं चिंतन करा. मला टीबी झालाय, मला टीबी झालाय, तुला खोकला आला ना, टीबी झालाय, टीबी झाला. शंकर म्हणतो तुला टीबी होणार, कळलं की नाही. म्हणून रोगाचं चिंतन केलं रोगी व्हा, देवाचं चिंतन केलं तर देव व्हा. ज्याचं तुम्ही चिंतन करा ते तुम्ही व्हा, हे तुम्ही लक्षात जर ठेवलं. सुखाचं चिंतन करा सुखी व्हा. मग सुखाचं चिंतन करणं म्हणजे देवाचं चिंतन करणं, सुखाचं चिंतन करणं म्हणजे देवाचं. कारण देव आणि सुख हे एकच असल्यामुळे देवाचं चिंतन करणं म्हणजे सुखाचं चिंतन करणं. म्हणून जो देवाचं चिंतन करतो तो सुखी होतो. त्याला पैसा नाही मिळणार, त्याला एक वेळ पैसा नाही मिळणार, एक वेळ म्हणतो. पण त्याने जर ठरवलं पैसा मिळवायचा तर मिळेल. पण त्याचं ध्येय सुख मिळवणं असल्यामुळे तो पैशाकडे दुर्लक्ष, पैशाकडे दुर्लक्ष. म्हणून त्याला चिंतनाच्या बळावर त्याला काय पाहिजे असतं, सुख, तो सुख मिळत. म्हणून चिंतनाच्या बळावर तुम्हाला शास्त्र जेवायचं तुम्ही शास्त्र नेवा. तुम्हाला काय व्हायचंय, चोर व्हायचं चोर व्हा. चोर तरी काय करतात, चिंतनच करतात. आता चोरी करण्यापूर्वी तो किती चिंतन करतो. आता ज्यांना दरोडेखोरी म्हणतात ना, आता उद्या दरोडा टाकायचा,
असं त्यांनी एकदा त्यांनी ठराव पास केला त्या मंडळाने मंडळ आणि त्यांनी ठरवलं दरोडा टाकायचा. आता दरोडा टाकायचं पाहिजे किती चिंतन करायला पाहिजे. चिंतन करणं हे सोपं काम आहे का? दरोडा घालणं काय सोपं काम आहे? सोपं काम नाही. तुम्हाला जर तुम्हाला ते दरोडेखोर जे दरोडे घालतात त्यांना फार चिंतन करावं लागतं. सर्व बाजूचं चिंतन करावं लागतं. त्यावेळेला त्यांचा दरोडा यशस्वी होतो. जर चिंतन बरोबर केलं नाही हे अयशस्वी होतात. पकडले जातात. एखादा चोर सुद्धा पाकिट मार म्हणतात त्याला. हा मग डाय तो ना पाकिट मार. अरे मग पाकिट मार म्हणजे काय? त्याला चिंतन किती करावं लागतं? त्याला फार विचार करावा लागतो. चिंतन करावं लागतं. तुम्हाला वाटत असेल पाकिट मार म्हणजे फार सोपं. एकदा पाकिट मार कराच. कोणाच तरी पाकिट मारायचं आणि ते सुद्धा परळमध्ये. परळ लालबागा एरियामध्ये पुन्हा जिवंत आलात तुमचा आम्ही सत्कार मोठा. तुम्ही जिवंत देणार नाही. कळलं की नाही? तेव्हा ह्या गोष्टी प्रत्येक गोष्टीला चिंतन लागतं. म्हणून माणूस मोठा होणं किंवा छोटा होणं, दरिद्री होणं का श्रीमंत होणं, विद्वान होणं का निरक्षर राहणं, ह्याला चिंतन ही गोष्ट महत्वाची आहे. आणि म्हणून चिंतन करणारा मनुष्य काही होऊ शकतो. कारण चिंतन करण्यामध्ये ते सामर्थ्य आहे हे आपण लक्षात घ्या. म्हणून चिंतन अर्थात चिंतन करायला सुद्धा त्याला बेस लागतो. त्याला बेसिस ज्याला आपण म्हणतो तो बेसिस चिंतनाला लागतो. आणि हा बेसिस त्याला गुरुकडून मिळत असतो. गुरुकडून मिळत असतो बेसिस. हा बेसिस जर गुरुने दिला नाही तर तो गुरु नाही बोरू. कळलं की नाही? म्हणून त्याला बेसिस देणारा चिंतन करण्यासाठी. म्हणून मी नेहमी सांगत असतो चिंतन करण्याची शक्ती आपल्या ठिकाणी केव्हा निर्माण होते? श्रवण आणि वाचन जे करतात त्यांना चिंतन करण्याची ताकद येते. जे श्रवण आणि वाचन करत नाही ते पशुसारखे असतात. लक्षात घ्या, त्याला चिंतन करण्याची ताकद नसते, विचार करण्याची ताकद नसते. कसली त्याला ताकद नसते? त्या शरीराची ताकद असेल तेवढी. कळलं की नाही? आणि बहुते हे लोक शरीराने बरे असतात. कळलं की नाही? आता हे गामा बिमा आहेत ना असे इथल्या हा वरचा म्हणला नाही गमा हे असे. तेव्हा सांगायचा मुद्दा आला की ही जी चिंतन करण्याची ही जी ताकद आहे ही वाचन आणि श्रवण या दोन गोष्टीने येते. म्हणून आपण कोणाची संगत धरावी असा जर मला तुम्ही प्रश्न विचारला, वाचन करतो श्रवण करतो चिंतन करतो याच्या संगतीमध्ये राहा, तुमचं आपोआप कल्याण होईल. कारण का? त्या वाचनाने श्रवणाने चिंतनाने तुमचाही तसाच फायदा होईल. कारण चिंतन करण्याची शक्ती तुमच्या ठिकाणी निर्माण होईल, वाचनाची आवड निर्माण होईल, श्रवणाची आवड निर्माण होईल. म्हणून तुकाराम महाराज पुन्हा पुन्हा सांगतात, अरे नामस्मरण करा आणि संत संग धरा. दोन सांग संत दोनच गोष्टी सांगतात, तिसरी सांगत नाही. एक नामस्मरण करा, संत संग धरा, मग का होईल? तुम्हाला पाहिजे ते मिळेल. या दोन गोष्टीने तुमचं कल्याण होईल, तुमचं हित होईल. सर्वार्थाने तुम्ही कृतकृत्य व्हा. म्हणून संतांनी फक्त संतांनी देव सुद्धा माहिती नाही, देवा तू आपला तू आहेस तिकडेच राहा म्हणाले. आम्हाला आपला संत संघ दे. तुका म्हणे आता दे संत संघ, तुझे नामी रंग भरू म्हणा. म्हणून तुकाला मला देवाजवळ देव सुद्धा मागत नाही. म्हणून ह्याची दान दे गा देवा, तुझा विसर नवा. गुण गाई ना आवडी हेची माझी सर्व, नलगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालाव्या. हे जर मिळालं ना तर आम्हाला गर्भवासाचं भीती नाही म्हणा. जन्माला येणं आणि मरणं याच्या हा मोक्ष आम्हाला नको. उलट घेईन मी जन्म याजासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. असं तुकाराम महाराज म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की चिंतन ही एक फार मोठी शक्ती आहे. ही शक्ती आपण संपादन केली पाहिजे. त्याच्यासाठी वाचन आणि श्रवण आवश्यक आहे. मग श्रवण तर तुम्ही करताच, घरी गेल्या वाचन करा. आणि वाचन करताना सुद्धा वाटेल ती पुस्तक काकोडकरच्या कादंबऱ्या नको. कळलं की नाही? नासी फडक्यांच्या कादंबऱ्या, काकोडकरच्या कादंबऱ्या आले त्या फार लोक वाचतात. एखादा मुलगा म्हणजे काय वाचतो रे तुम्हाला या कादंबऱ्या वाचतात सांग. कळलं की नाही? पण एखादं चांगलं पुस्तक ज्याच्यावर ज्याने ज्या पुस्तक वाचणे आपलं कल्याण होईल अशी पुस्तकं लोक वाचायलाच मागत. कळलं की नाही? तेव्हा सांगायचं मुद्दा असं, चांगली पुस्तकं वाचा.
आनंदात ऐश्वर्यात सर्वांचं भला कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी देणारा